पुन्हा एकदा इथे तेल आबीमध्ये अलर्ट सुरू झालेत, सगळीकडे सायरन वाजत आहेत, लोक रस्त्यावरून पळत आहेत. तर यासाठी की आता अवकाशामध्ये माझ्याही हॉटेलच्या रूममध्ये तुम्हाला सायरन ऐकू येत असेल आणि थोड्याच वेळामध्ये, कारण मी इथे काम करून आल्यानंतर एडिटिंगचं काम करतोय, हॉटेलमधला पण तुम्हाला सायरन वाजताना दिसतो आहे. आणि मी जसं म्हणालो इकडे पण नॅशनल हायवे इथे मेन स्ट्रीट आहे बघा, जागरूक ही इथे ही पद्धत आहे की जेव्हा तुम्ही आधी हा सायरन ऐका, आणि रस्त्यावरचे दृश्य बघा, जिथल्या तिथं वाहनं सगळी थांबलेली आहेत, जिथल्या तिथं बस थांबल्यात, गाड्या थांबल्यात, लोक तिथनं उतरून आत, आवाज तुमच्या काळजाचा थरकाप उडवणारं हे दृश्य आहे की इथे आधी हा सायरन वाजतो जसा आता इथे सिग्नल वाजतो आहे, लोक जागेवरती थांबतात आणि आकाशात थोड्याच वेळात तुम्हाला असा मोठा आवाज ऐकतो. मी जसं इथे आलोय तसं हे सततचं इथलं चित्र आहे आणि त्यामुळंच नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे. अजूनही तशीच वाढत थांबलेली आहे बघा. आत्ता हळूहळू लोक बाहेर पडायला सुरुवात होते, हे जेव्हा सायरन इथले थांबले त्यानंतर लोक पुन्हा बाहेर पडायला सुरुवात झाली. तुम्ही बघताय बस रस्त्यावरती थांबल्या, सगळी चार चाकी वाहनं जागेवरती थांबलेली आहेत. पुन्हा एक आकाशात आवाज आला आता. त्यांची जी क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली आहे ती काम करते आणि आकाशामध्येच ते जे हमासच्या बाजूने डागले गेलेले क्षेपणास्त्रात त्यांना ध्वस्त करते. पण तोपर्यंत हा नागरिकांसाठीचा इशारा असतो की तुम्ही जिथे आहात तिथून बाहेर पडा, तुमच्या गाड्या तिथे जागेवरती ठेवा जसे आता इथे रस्त्यावरती ठेवलेल्या आहेत. गाड्या सगळे लोक रस्त्यावरती ठेवून देतात आणि जिथं जवळची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये धाव घेतात. मी आता या तेलावी मधल्या हॉटेलच्या 14व्या मजल्यावरती आहे, इथंही मेसेज येतो जसं आता तुला ऐकत आहे की तुम्ही खाली या, तिथे एक शेल्टर तयार केलेलं आहे. इट्स नॉट ऑलमोस्ट, ते शक्यच नाही. आणि आता ती वाहनं जी होती ना ती आता पुन्हा हलायला सुरुवात झाली. साधारणपणे इथे असं म्हणतात की तेल आबीब हे गाझापट्टी पासून जिथून हल्ले सतत सुरू आहेत तिथून एवढ्या अंतरावर होते की किमान हा सायरन वाजल्यानंतर 1.5 मिनिटाचा तुम्हाला वेळ मिळतो की तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकता. आणि गाझापट्टीपासून अश्लॉंग वगैरे जी शहर आहे तिथे केवळ 60 सेकंदाचा वेळ मिळतो असं चित्र इथे गेल्या काही दिवसापासून. कॅमेरामध्ये योगेंद्र गुप्ता सह मी राहुल कुलकर्णी, एबीपी भाषा, तेल अबीब, इस्रायल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.